बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज सुनावणी झाली आणि आजचं कामकाज अवघा 5 ते 7 मिनिटात संपलं. ठाकरे गट आणि शिंदे गट यांना या दोन्ही गटांच्या वकिलांनी आज युक्तिवाद केलाच नाही. आता या प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे असं कळतंय. आजचं जे सुनावणीचं कामकाज होतं ते अवघ्या 5 ते 7 मिनिटात संपलं असंही अनिल देसाई जे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जी पुढची सुनावणी असेल आता या प्रकरणातली ती जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेण्यात येईल असंही देसाईंनी सांगितलेलं आहे. तर धनुष्यबाण नेमका कोणाचा आहे जानेवारीमध्येच कळणार आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये हा वाद सुरू आहे. आम्हाला अपेक्षित होतं की चांगल्या रीतीनं ज्या गोष्टी आम्ही सादर केलेल्या आहेत मूळ दस्तावेज जे दिलेले आहेत त्या दस्तावेजांची छाननी त्यामध्ये खरं काय खोटं काय व्यवस्थित आहे की नाही चुकीचं काय बरोबर काय या गोष्टींवर कुठंतरी प्रकाश झोत टाकला जाईल आणि तो आमच्यातर्फे त्यांच्यातर्फे आणि मग तो इलेक्शन कमिशनसमोर तो जाईल. परंतु पहिल्या आठवड्यामध्ये जानेवारीची डेट दिल्यामुळे आम्ही तयार होतो.